नमस्कार, सायली संजीवमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे बाळ कैरीचं लोणचं. बाळ कैरीचं लोणचं म्हणजे जेव्हा सर्वात पहिल्यांदा बाजारात कैऱ्या येतात त्यावेळेला ज्या छोट्या आकाराच्या कैऱ्या येतात त्यापासून आपण लोणचं बनवणार आहोत. चला तर आपण बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि त्याची कृती. बाळ कैरीचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत कैऱ्या. या कैऱ्या आपण एकदम छोट्या आकाराच्या घ्यायच्या. छोट्या आकाराच्या म्हणजे जेव्हा त्या कवळ्याच कैऱ्या असतात त्याच्यामध्ये बाट तयार होत नाही त्यावेळेच्याच आपण ह्या कैऱ्या घ्यायच्या. ह्यांना प्रथम सगळं धुवून घ्यायच्या, चांगल्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि नंतर मग त्याला आपण असं वांग्याचं भरीत कसं आपण करतो त्या टाईपने असं दोन्ही साईडने असं कापून घ्यायचं. चार पाटमध्ये असं आणि याच्यामधली आपण आता कोय अशी ही अशी कोय आपण काढून घेणार त्याच्यामध्ये. अशी सहज निघते ती हाताने चार भाग केल्यावर. असे पूर्ण नाही करायचे, स्टफ आपल्याला करायचं आहे म्हणून याच्यात आपण लोणच्याचा मसाला स्टफ करणार आहोत. ह्याला भरलेल्या कैरीचं लोणचंसुद्धा म्हणतात. अशा प्रकारे आपण या सगळ्या कैऱ्या कापून घेणार आहोत. मी या सगळ्या कैऱ्या कापून घेते. आता अशाच मी या सगळ्या कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत. आता याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे चार चमचे मीठ घ्यायचं आणि दोन चमचे भरून याच्यात हळद घ्यायची. याला मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण ह्याच्या आतमध्ये हाताने कुठलाही मसाला भरायचा नाही. मिक्स करून घेतल्यानंतर आपण एक एक कैरीमध्ये असं हे करून थोडं थोडं हा मसाला भरून घेणार आहोत. सगळ्या कैऱ्यांमध्ये थोडं थोडं मीठ आणि हळद भरून घ्यायची. त्या सगळ्या कैऱ्यांमध्ये हळद आणि मीठ मी भरून घेतलं आहे. त्यांना आपण आता असं एका टोपात ठेवून द्यायचं पूर्ण आणि त्याच्यावर हे परत थोडं हळद आणि मीठ उरलं होतं हे पण याच्यावर असं घालून घ्यायचं. आपण आता आपण याच्यावर असं एक झाकण ठेवून द्यायचं आणि याला रात्रभर असंच मिठामध्ये मुरून द्यायचं. पूर्ण एक रात्र आपण याला असंच ठेवणार आणि उद्या सकाळी आपण त्याला आपण काढून घेऊया. आता आपण ह्या हळद आणि मीठ लावून ठेवलं होत्या रात्रभर कैऱ्या, त्याला आता आपण असं गाळणीत काढून घेऊया. एक असं चाळणीत काढायचं थोडा वेळ. याला पूर्ण असं निथळून द्यायचं याच्यात. थोडं पाणी असेल ते त्यातून निघून जाईल. आता ह्याला अर्धा तास आपण ह्याच्यात असंच ठेवणार आहे गाळणीत आणि नंतर एका कपड्यावर टाकून त्याला आपण थोडंसं दोन तीन तास ठेवून असं हवेवर त्याला आपण म्हणजे हवेवर म्हणजे पंख्याच्या नाही साध्याच आपल्या नॉर्मल हवेवर ठेवून त्याला आपण थोडेसे ड्राय करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता याचं किती पाणी आपलं राहिलेलं आहे याच्यातून निघालेलं आहे आपल्याला. ते हे पाणी तुम्ही फेकून देऊ नका कारण याचं संपूर्ण आंब्याचं अर्क याच्यात आलेलं आहे. त्याच्यापासून तुम्ही भाज्यांची लोणची किंवा दुसरं कसलं चण्याचं लोणचं असं तुम्ही बनवू शकता. तीन तास मी ह्या कैऱ्या अशा ह्या कापडावर अशा टाकून ठेवल्या होत्या आणि आता ह्याच्या पूर्ण सुकलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यात मसाला भरून घेऊन लोणचं भरून घेऊया. आता मी लोणच्यासाठी लागणारं तेल मी इथे तापायला ठेवलेलं आहे. ते तापेपर्यंत आपण आता आपण मसाला भरून घेऊया कैऱ्यांमध्ये. कैरीत भरण्यासाठी आपल्याला हा लोणच्याचा मसाला लागणार आहे. हा मी घरच्या घरीच बनवलेला आहे. लोणच्याच्या मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तिथे जाऊन हे बघू शकता कसा प्रकारे मी हा लोणच्याचा मसाला बनवला आहे तो. तर आता आपण हा मसाला ह्या कैऱ्यांमध्ये आपण भरणार आहोत. आता आपण हा मसाला ह्या कैऱ्यांमध्ये असा भरून घ्यायचा. दाखवून देते तुम्हाला कसा भरायचा तो. आता नेहमी असा चमच्यानेच भरायचा मसाला नेहमी. भरून घ्यायचा.
असा सगळा मसाला मी सगळ्या कैऱ्यांमध्ये भरून घेते. आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे, आपण आता गॅस बंद करून घेऊया. आणि ह्यातलं आता थोडंसं तेल आपण एका वाटीत थोडंसं हिंग घेऊया आणि त्याच्यात हे थोडंसं तेल आपण त्यात असं घालून घेऊया. हिंगात म्हणजे हिंगाचं एक तेल तयार करून घेऊया. आणि आता हिंगाचं तेल आपण थंड करून घेऊया. थंड झाल्यावर आपण ह्या लोणच्यावर आपण संपूर्ण ओतून घेऊया भरलेल्या कैऱ्यांवर. आपण याच्यावर हे 2 चमचे हिंगाचं तेल करून घेतलं होतं ते आपण टाकून घेऊ याच्यावर. त्याला आपण लोणच्याच्या भरणीत भरून घेऊया आणि नंतर आपलं ते तेल थंड झालं की त्या लोणच्याच्या भरणीत आपण ओतून घ्यायचं आहे. आता आपण एक भरणी घेतली आहे काचेची, त्यात आपण हे कैऱ्या अशा चिमट्याने उचलून ठेवायच्या. या मी 1/2 किलो कैऱ्या घेतल्या होत्या आणि त्याला मला 100 ग्रॅम मसाला लागलेला आहे. तुमच्याकडे जर हा तुम्ही मसाला नाही बनवलात तर मी बाजारात पण मिळतो वेगवेगळ्या ब्रँडचा मसाला, लोणच्याचे मसाले बाजारात मिळतात, ते पण आणून तुम्ही हे लोणचं बनवू शकता अशा प्रकारचं. तर आपण असं सगळं हे ह्यात भरून घेऊया. त्याच्यात आपण हा सगळं तेल पण असं घालून घेऊया. आता आपण याच्यावर थोडंसं मीठ घेऊन असं वरती थोडं टाकून द्यायचं याच्यात. आता मी हे 3 कप तेल घेतलेलं होतं, हे शेंगदाण्याचं तेल घेतलं होतं मी, ह्याला मी कडकडीत तापून घेतलं होतं. आता ह्या लोणच्याच्या बरणीत हे पूर्ण तेल थंड झाल्यावरच ओतायचं आणि पूर्ण हे आपले पूर्ण कैऱ्या आपण बुडतील एवढं आपण ह्याच्यात हे तेल घालून घेणार आहोत. आपण ते आपलं हे तेल थंड झालेलं आहे, आपण ह्याच्यात घालून घेऊया. पूर्ण वरपर्यंत येईपर्यंत घालायचं तेल, आपल्या कैऱ्या पूर्ण बुडल्या पाहिजेत तेलात. आता एवढं तेल माझं हे ह्यातून उरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जेवढं बुडेल तेवढंच घालायचं, जास्तीचं घालायचं नाही एकदमच, नाही तर मग हळूहळू हे सगळं मुरून येतं आणि परत जास्त तेल होतं आणि ह्याच्यातून बरणीतून बाहेर पडतं, म्हणून तेवढंच तेल वापरायचं. मी आता इथे शेंगदाण्याचं तेल वापरलं होतं, तुम्ही राईचं वापरू शकता, तिळाचं वापरू शकता तेल, कुठल्याही प्रकारचं तुम्ही तेल वापरू शकता. आता ह्याला पण झाकणाने बंद करून घेऊया. आता हे लोणचं तुम्ही 7 ते 8 दिवस असंच बाहेर ठेवा आणि मग तुमचं हे लोणचं खाण्यासाठी रेडी होईल. पण जर तुम्हाला हे वर्षभर असंच बाहेर ठेवायचं असेल तर तुम्ही एखादं असं कापड घेऊन त्याला असं बांधून तुम्ही हे वर्षभर असं बाहेर ठेवू शकता, नाहीतर तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. पण नेहमी लोणचं काढताना सुका चमचा वापरा, ओला चमचा वापरू नका, ओले हात लावू नका आणि लोणचं पूर्ण एकदम काढायला जाऊ नका, छोट्या बरणीत काढून ठेवा आणि मगच तुम्ही हे लोणचं वापरा. आणि लोणचं काढताना नेहमी असं एक जाळीदार चमच्याने काढा, जेणेकरून ह्याच्यातलं तेल तसंच लोणच्यात राहील आणि लोणचं तुमचं वर्षभर टिकेल. हे लोणचे तुम्ही घरी नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.